तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. दरेकरजी, आपण या ठिकाणी बघतोय थेट मोदींना आता उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी आव्हान दिलेलं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? हे बघा, मोदी साहेब अशा आव्हानांना अनेकदा त्या ठिकाणी पेलवतात आणि पेलून तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान म्हणून आज ते विराजमान झाले. त्याच्यामुळे या आव्हानांना आम्ही पोकळ अशा प्रकारचं आव्हान समजतो. आणि खरं म्हणजे मला यांचं आश्चर्य वाटतं, निर्गया तो भी टांग उपर, पराभव झाल्यानंतर पराभवात पण यशाचा उन्माद या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या मंडळीनं येतोय, हे खरं म्हणजे आश्चर्यकारक अशा प्रकारची गोष्ट आहे. राजकारणामध्ये राजकीय विरोधक असतात, पक्ष असतात, नेते असतात, पण अशा प्रकारे व्यक्तिगत द्वेषातला मत्सरातनं कोण टीका करत नाही. परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा बॅलन्स गेला तेव्हा ते संभ्रमित झाले की अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करत असतात. तर पुन्हा त्यांचा तोल ढासळलेला दिसतोय. परंतु त्यांच्या कुठल्याही आव्हानाला भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सामोरं जायला तयार आहे. मात्र ते थेट म्हणतात, एकतर तुम्ही राहाल नाही तर मी, या विधानाचा तुम्ही नेमका कसा अर्थ घेतायत आणि या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? या संदर्भात महाराष्ट्रातील जनता ठरवेल तुम्ही राहायचं की कोणी राहायचं ते. महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी तुमच्या बाजूनं किती वेळा जनाधार दिलाय आणि देवेंद्रजीने भारतीय जनता पार्टीला किती वेळा संधी दिली हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मला वाटतं एखादं शेताच्या बांधावर भांडण असतं, तशा पद्धतीचा वाद घालणं आणि व्यक्तीच्या हमरीतुमरीवर येणं उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याला शोभत नाही. परंतु त्यांची राजकारणाची पद्धत होत आहे, ते कधी विकासावर बोलत नाहीत, समाजाच्या हितासाठी कधी बोलत नाहीत. अशाच प्रकारे हमरीतुमरीवर यायचं, सुडाचं द्वेषाचं बोलायचं आणि सनसनाटी निर्माण करत मी कोणतरी शेर आहे अशा प्रकारचं दाखवण्याचा केविनवाना त्यांचा प्रयत्न आहे. निश्चितच सर, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी.